नमस्कार मित्रांनो, घरगुती उपचार या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पहा, आपल्या शरीरामध्ये तीन दोष असतात, वात, पित्त आणि कफ। या तीन दोषांचे जर संतुलन व्यवस्थितपणे राहिले तर आयुष्यभर आपण आजारी पडत नाही। जर का यामधील एकही दोष जर बिघडला तर मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात। पहा, त्यामधील पहा, बऱ्याच जणांना ॲसिडिटी होते, गॅस होतं, अपचन होतं, त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना वातामध्ये पहा गुडघेदुखी असू द्या, सांधेदुखी असू द्या, कंबरदुखी असू द्या, अंगदुखी असू द्या, टाचा उलणे, त्याचप्रमाणे तळपायाची आग होणे, हातापायाला मुंग्या येणे अशा समस्या उद्भवत असतात। त्याचप्रमाणे बऱ्याच जणांची हाडे ठिसूळ झाल्यामुळे हाडांचा कटकट असा आवाज येत असतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, बऱ्याच जणांना सकाळी व्यवस्थितपणे पोट साफ होत नाही, बऱ्याच जणांना काम केल्यामुळे थकवा, अशक्तपणा, कमजोरी जाणवत असते। तर या सर्व समस्येपासून कायमस्वरूपी सुटका मिळवण्यासाठी मित्रांनो, हे जे मी तयार केलेलं मिश्रण आहे, जर सलग तुम्ही 4 दिवसापर्यंत, जास्तीत जास्त 7 दिवसापर्यंत जर याचं सेवन केलं मित्रांनो, तर या सर्व समस्येपासून कायमस्वरूपी सुटका मिळणार आहे। तर मित्रांनो, हे जे तयार केलेलं मिश्रण आहे, आपल्या घरातीलच घटक यामध्ये ॲड केलेले आहे, यासाठी तुम्हाला अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता भासणार नाही। तर मित्रांनो, हे जे तयार केलेलं मिश्रण आहे, हे सेवन कशा पद्धतीनं करायचं आणि त्याचप्रमाणे यामध्ये प्रमाण जे आहे ते कशा पद्धतीनं घ्यायचं आहे आणि किती दिवस करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मी सांगितलेली माहिती मित्रांनो तुम्हाला जर का आवडत असेल तर कृपया एक लाईक करत चला। चला तर मित्रांनो, कृतीला सुरुवात करूया। मित्रांनो, यासाठी सर्वात महत्त्वाचा जो घटक लागणार आहे तो म्हणजे आवळा पावडर। सहजपणे आयुर्वेदिक स्टोअरमध्ये उपलब्ध होत असतो। पा आवळ्याला पित्त शामक, केशवर्धक, शक्तिवर्धक देखील या नावाने ओळखल्या जातं। पा यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, कॅल्शियमची मात्रा भरपूर प्रमाणात असल्यामुळे जे आपले ठिसूळ झालेली हाडे आहेत ती मजबूत करण्यासाठी आवळा पावडर खूपच मोलाचं कार्य करत असते। तर या ठिकाणी आपल्याला साधारणतः 1 चमचाभर आवळा पावडर या ठिकाणी घ्यायची आहे। मी जे प्रमाण सांगत आहे त्याच प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी पावडर घ्यायची आहे। मित्रांनो, यासाठी दुसरा जो महत्त्वाचा घटक या ठिकाणी आपल्याला लागणार आहे, गुळ। पा गुळ सर्वांच्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध असतो। पा गुळामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सुक्रोज, ग्लुकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, मॅग्नेशियम हे मात्रा भरपूर प्रमाणात असते। हाडे मजबूत करण्यासाठी, त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी आणि सकाळी तुमचं जर पोट व्यवस्थितपणे साफ होत नसेल तर सुपारी एवढा गुळाचा खडा घ्यायचा आहे मित्रांनो। आणि तो घेतलेला खडा रात्री आपल्या जेवणानंतर 10 ते 15 मिनिटांनी आपल्याला त्याचं सेवन करायचं आहे। असं आणि सकाळी पाहू शकता की तुम्ही तुमचं जे पोट आहे ते व्यवस्थितपणे साफ झालेलं दिसेल। त्याचप्रमाणे गुडघेदुखी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी किंवा कायमची नष्ट करण्यासाठी गुळ फारच उपयुक्त आहे। तर या ठिकाणी आपल्याला साधारणतः 1 चमचाभर गुळ या ठिकाणी ॲड करायचा आहे। तर यामध्ये मी 1 चमचाभर गुळ ॲड केलेला आहे। सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा जो घटक लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध होणारा, ते म्हणजे पा आलं। काही ठिकाणी याला अद्रक नावाने देखील ओळखल्या जातं। पा तर हे आलं खूपच गुणकारी असतं। तर वजन कमी करण्यासाठी, संधिवात घालण्यासाठी आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठी आलं खूपच मोलाची भूमिका पार पाडत असतं। दररोजच्या चहामध्ये आणि भाजीमध्ये आपण याचा भरपूर प्रमाणात वापर करत असतो। तर मित्रांनो, हे आलं आहे, हे आलं खिसणीच्या साहाय्याने आपल्याला खिसून घ्यायचं आहे। या ठिकाणी पाहू शकता की मी आलं खिसून घेतलेलं आहे। तर हे आलं आपल्याला साधारणतः याचा 1/2 चमचा रस निघल इतपतच आलं आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। आणि हा जो रस आहे या दोन्हीमध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे। साधारणतः 1/2 चमचाच रस आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे। तर हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव। मित्रांनो, अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार होईल। पा याचं सेवन तुम्ही दिवसभरामध्ये कधी करू शकता, फक्त 1 चमचाभर आपल्याला याचं सेवन करायचं आहे। तर मित्रांनो, यामुळे तुमची ॲसिडिटी, गॅस, अपचन, त्याचप्रमाणे जुनाट, वात असू द्या, सांधेदुखी असू द्या, गुडघेदुखी असू द्या, कंबरदुखी असू द्या, तळपायाची आग होणे असू द्या किंवा टाचदुखी, टाचा उलणे, अशक्तपणा, थकवा हा कायमस्वरूपी निघून जाणार आहे। त्याचप्रमाणे तुमचं पोट सकाळी व्यवस्थितपणे साफ होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे वाढलेलं वजन आहे, अतिरिक्त चरबी आहे, ती देखील याने
कमी होणार आहे। तर मित्रांनो अशा पद्धतीने याचं सेवन करा। तर मित्रांनो मी आशा करतो की व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।